नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शिवाजी सुभाष चव्हाण, राहणार काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। ऑर्डर शीटची वरायटी आहे विराट टरबूज। आम्ही पहिले विजय वाण लावलं होतं ऑर्डर शीटचं बारिशमध्ये, आणि विजय हा वाण एक नंबर सुंदर वाटला आम्हाला। माझे सहकारी अक्रम भाई शेख आणि मी स्वतः, आम्ही दोघांनी लागवड केलेली होती, तर विजय हा वाण आम्हाला सहित पण भेटली बारिशमध्ये, आणि कुठलाही रोग नाही, कुठलीही भुरी नाही, आणि तेच आम्ही ध्यानात घेऊन आम्हाला राठोड सरांचं मार्गदर्शन भेटलं त्या वरायटीबद्दल बी। आणि नंतर आम्ही उन्हाळ्यात आम्हाला प्लॉट लागवड करायचं असताना आम्हाला ऑर्डर शीटची एक विराट व्हरायटी म्हणून ही आम्हाला माहिती पडली, आणि नंतर आम्ही ती विराट व्हरायटी आम्ही सोयाबीनचं क्षेत्र खाली झाल्यानंतर प्लॉटमध्ये आम्ही ते विराट वाण लागवड केलेली होती। त्याच्यानंतर आम्ही विराट हा वाण असा एक नंबर वारा वाटला आम्हाला, किती सहीज 7-8 किलोपर्यंत साईज पडली त्या वरायटी, आणि आमचे मार्केट पण चांगलं, दिल्ली मार्केटला चालणारी वरायटी आहे, एकदम कडक आणि एकदम पॉवरफुल वरायटी आहे। त्याबद्दल वरायटीबद्दल सांगायचं म्हणजे कुठली भुरी नाही, कुठलाही रोग नाही, आणि कुठली विल्टिंग नाही आहे। मुळात म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम फार मोठा येत असतो टरबूजा पिकामध्ये, तर कुठलीही विल्टिंग नाही आहे। त्यानंतर साईज पण चांगली आज जाणवली। त्यानंतर मार्केटच्या वाऱ्यात म्हणलं तर सगळ्यात व्यापाऱ्यांचं लक्ष या व्हरायटीकडे वेधल्या गेलं, कारण की व्हरायटी दिल्ली मार्केट, कानपूर या लंबे लंबे मार्केट चालणारी व्हरायटी आहे आम्हाला, आणि सगळ्यात पेक्षा 2 रुपये शिल्लक भाव आम्हाला भेटला, कारण की ही व्हरायटी फळ टिकाऊ असून हे फळ तिथपर्यंत जाऊ खराब होत नाही आहे। तर आमचं ऍव्हरेज सांगायचं झालं तर आम्हाला 31-30 टनापर्यंत ऍव्हरेज गेलेलं आहे। नंबर 1 माल, नंबर 2 माल तर आम्ही त्यात धरला पण नाही, नंबर 1 मालच आमचा 30 टनापर्यंत गेला, आणि सगळ्या व्हरायटीपेक्षा आम्हाला हा 2 रुपये भाव हा शिल्लक भेटलेला या व्हरायटीला। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर या व्हरायटीत अशी एक हे वाटलं आम्हाला की सगळ्या व्हरायटीपेक्षा तिची क्वालिटीच आलं की या फळाची। तर माझं एक असं एक म्हणणं आहे, तुम्ही पण लागवड करा या विराटला। आता सध्या आमचं विराटच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहे, आम्ही तो आमचा पहिला प्लॉट हार्वेस्टिंग होऊन आम्ही आता दुसरा एक विराटच लावले, नंतर मार्चमध्ये लागवड केलेली आम्ही या प्लॉटची, आणि ते विजय आम्ही बारिशमध्ये लागवड केला होता, पण आता ही विराट आम्ही उन्हाळ्यात 2 प्लॉट लावलेला आहे, कारण की एक सोयाबीनच्या शेतामध्ये लावलेला आहे, तो प्लॉट आमचा हार्वेस्टिंग होऊन आता ते रान खाली झालं, आणि हे रान खाली ठेवून आम्ही डबल मार्चमध्ये ही लागवड केलेली आहे। 1.5 महिना झाला या लागवड करून, आतापर्यंत तुम्ही बघू शकता या फळाची साईज कशी आहे, या फळाची क्वालिटी कशी आहे, आणि पुन्हा विशेष म्हणजे वेलपाक कशी आहे। आज इतकं टेम्परेचर असताना डाऊन होत आहे टेम्परेचर, आभाळ येत आहे, तरी पण त्या व्हरायटीला कुठलाही फरक पडत नाही। आणि सांगायच्याबद्दल म्हणजे ही व्हरायटी इतकी फास्ट आली आता, कारण की टेम्परेचर असल्यामुळं या व्हरायटी 60 दिवसात हे हार्वेस्टिंग होणार आहे या मालाचं, आणि सध्या मी क्वालिटी पाहू शकता 4 किलोपर्यंत साईज गेलेली आहे या मालाची। कमी दिवसात येणार व्हरायटी आता उन्हाळ्यामधली ही, कारण की त्या पिरियडमध्ये बारिशमधला थोडंसं 3 महिन्याचा कालावधी लागतो विजय व्हरायटीला, पण या व्हरायटीला उन्हाळ्यात 60 दिवसामध्ये ही व्हरायटी हार्वेस्टिंग होती, आणि कुठलाही यात रोग नाही आहे, कसाच रोग नाही आहे, भुरी नाही आहे, वेल्टिंग नाही, आम्हाला पहिल्या प्लॉटमध्ये जाणवलं नाही, आणि आताही जो प्लॉट आहे या प्लॉटमध्येही आज सध्या काही आम्हाला जाणवलं नाही। शेतकरी मित्रांनो, माझं एक म्हणणं आहे तुम्हाला की विराट व्हरायटी तुम्ही पण लावा, आम्ही पण लावलेली आहे, आणि विशेष म्हणजे तुम्ही काय या व्हरायटीबद्दल यूट्यूबवर बी तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता या व्हरायटीबद्दल, आणि ही व्हरायटी तुम्ही पण लावा, आम्ही लावतो, आणि आवडच घ्या, बाकी व्हरायट्याच्या फांद्यात पडू नका। आता बाकी व्हरायट्या डिप्रेसमध्ये गेलेल्या आहे, कारण की त्या व्हरायट्याचा माल साईज देत नाही आहे, खर्च चालला आहे तो शेतकरी, आणि हे कमी खर्चात चांगलं उत्पन्न या व्हरायटीचं मिळतं आहे। ही व्हरायटी तुम्ही पण लावा, आम्ही पण लावलेली आहे। नमस्कार।